जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात अतिवृष्टी झाल्यामुळे तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा हात दिला जात आहे। तशीच मदत जामनेर शहरातून पाठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने मदत फेरी आयोजित करण्यात आली होती। या मदत फेरीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड, प्रदीप लोढा, भगवान पाटील, किशोर पाटील, शंकर राजपूत, जावेद मुल्लाजी आदींनी सहभाग नोंदवला होता। मदत करा, पूरग्रस्तांना मदत करा। शनिवार रोजी सकाळी मोठमोठ्या तालुक्यातल्या मोठमोठ्या गावांमधून पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्याचं ठरलं आणि त्याप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते एकत्र होऊन सकाळी शेंदुर्णी इथे ही मदत फेरीची सुरुवात झाली। आता जामनेर शहरात आपण फिरतोय, हा मानवधर्म ईश्वर धर्म समजून आणि आदरणीय देशाचे नेते पवार साहेबांनी आवाहन केल्याप्रमाणे ज्या भागामध्ये पूरस्थिती अतिशय धीरगंभीर, आसमानी सुलतानी संकट, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, त्या खालोखाल पुणा असेल, नाशिक असेल, या ठिकाणी मदत करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आणि हा सर्व निधी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिलीफ फंडामध्ये पाठवून जामनेर तालुक्याच्या वतीने सढळ हाताने मदत ज्यांनी ज्यांनी केली त्यांचे हे सर्व पैसे आम्ही ड्रॉप तयार करून पाठवणार आहेत। या संकटातून पूरग्रस्तांना धीरगंभीर असं आसमानी सुलतानी संकट असताना परमेश्वराने त्यांना धैर्य दिलं पाहिजे। या पूरग्रस्तामध्ये जे मयत झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस दोघांच्या पक्षाच्या वतीने आम्ही अर्पण करतो आणि सढळ हाताने तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येने जास्तीत जास्त मदतीच्या रूपाने जे जे काही करता येईल ते करू। पुढची फेरी आमची कपड्यांच्या स्वरूपात असेल, आपल्या घरातले न वापरणारे कपडे, जुने कपडे, नवे कपडे ज्यांना द्यायची इच्छा असेल ती आम्ही फेरी काढणार आहोत आणि पूरग्रस्तांसाठी पाठवणार आहोत। ईश्वराने या पूरग्रस्तांना दिलासा द्यावा, धीर द्यावा आणि लवकरात लवकर पाणी त्यांचं सरावं, पाणी आटावं आणि पूर्वजीवन त्यांचं सुरळीत व्हावं। यामध्ये शेतकऱ्यांचं बहुतांशी जास्त नुकसान आहे, व्यापारी वर्ग असेल, शेतकरी असेल, गोरगरीब असतील, एक एक दोन दोन गुरं ढोरंसुद्धा या ठिकाणी गेलेले आहेत आणि अशा या स्थितीमध्ये त्यांना मानवतेचं दर्शन आपण जामनेर तालुक्यातल्या जनता जनार्दनांनी घडवलं पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकजण फुलनी फुलाची कळी मदतीचा हात देतोय। धन्यवाद मदत करणाऱ्यांचेही धन्यवाद आणि पुनश्च एकदा या पूरग्रस्तांसाठी धीरगंभीरपणे परमेश्वराने त्यांना साथ द्यावी। नमस्कार, मी डॉक्टर सुरेश नाईक, जामनेर, सांगली आणि कोल्हापूरला जे पाऊस जोरात पडल्यामुळे महापूर आलेला आहे आणि तिथं जो प्रलय झाला आहे त्यासाठी प्रत्येकाने आपल्या स्वपरीने त्या लोकांना, पूरग्रस्त लोकांना मदत करण्याचं आवाहन मी करत आहे आणि याचा त्या लोकांना नवीन आयुष्य जगण्यासाठी बऱ्यापैकी फायदा होईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ते सर्व व्यवस्थित राहो हीच माझी सदिच्छा। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।